हड़प सरचा या गलित, सुरू असलेली ही विराट सभा आहे. मी गल्लीचा उल्लेख मुद्दाम केला. शिवसेनेचा प्रवास गल्ली ते दिल्ली आहे, त्याच्यामुळे शिवसेनेच्या राजकीय प्रवासात आजही गल्लीला फार महत्व. अजूनही मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, या गल्ल्या आपल्या जिवंत आहेत आणि या गल्लीतून शिवसैनिक घुसळून बाहेर पडतो. त्याच्यामुळे हडपसरच्या इथे कोणी मसळी चोर नसावेत, पण आमच्या मर्सिडीज आहेत, मराठी माणसाच्या मर्सिडीज असायला पाहिजेत, पण त्या कष्टाच्या, चोरीच्या नको. व्यासपीठावरील शिवसेनेच्या उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे, माननीय शिवाजीराव वाढलराव, विजयबापू शिवतारे, सचिन भाऊ आहिर, या भागाचं ज्यांनी नेतृत्व केलं विधानसभेत, असे कडवट शिवसैनिक महादेव बाबर, चंद्रकांत दादा मुकाटे सर, आमचे दोन्ही शहर प्रमुख, आणि ज्यांच्या छोट्या शिवसेना भवनाच्या उद्घाटनासाठी आपण आलो, जमलो, असे सचिन तुपे, समीर तुपे आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि माता. आता प्रश्न असा पडतो की नक्की आपण जमलेल्या तमाम मराठी बंधू भगिनी म्हणायचं की हिंदू बधी बंधू भगिनी बोलायचं? आपण दोन्ही आहोत, कारण आपल्या खांद्यावरचा जो भगवा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला ओरिजिनल भगवा आहे. हा काय टेम्पररी भगवा नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण आपण खास केलं पाहिजे, रोजच करतो आपण. त्यांचं स्मरण केल्याशिवाय आपला दिवस उजाडत नाही, मावळत नाही, कारण आपल्याच नाही तर महाराष्ट्राच्या जीवनामध्ये गेले अनेक दशक बाळासाहेब ठाकरेंशिवाय दुसरं काही नाही. त्याने आम्हाला निर्माण केलं, त्याने आम्हाला पुढे नेलं, त्याने हा महाराष्ट्र घडवला, त्याने ही शिवसेना उभी केली, त्याने आम्हाला स्वाभिमान दिला, त्याने आम्हाला सर्व काही दिलं. पण त्यांचं स्मरण आज यासाठी की आज जागतिक व्यंगचित्र दिन आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिन आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्रकार म्हणून या देशामध्ये, या देशाच्या राजकारणामध्ये जी क्रांती केली, जो इतिहास निर्माण केला, त्याचं वर्णन करण्यास शब्द अपुरे पडते. व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यातून, कुंचल्यातून बाळासाहेबांनी मराठी माणसाला न्याय देण्याचा तो विडा उचलला, जो संघर्ष
जो स्वाभिमान आणि जो अभिमान जी अस्मिता आमच्या मनगटात रुजवली ते संपूर्ण श्रेय व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांना जात. बाळासाहेबांच्या हातात कुंचला नसता आणि त्या कुंचल्यातून त्यांनी मराठी माणसाचं आंदोलन निर्माण केलं नसतं तर शिवसेना उभी राहिली नसती. आणि आज ही गल्ली जी तुम्हाला दिसते जिवंत अशी धगधगती ही मशाल तुम्हाला या महाराष्ट्रात कधी पेटलेली दिसली नसती. आज लोक पेटवा पेटवीची भाषा करतायत ना, कोणी करायची पेटवा पेटवीची भाषा? आमचं अख्खं आयुष्य पेटवा पेटवीत गेलं, आमचं अख्खं आयुष्य गेलं पेटवा पेटवी. लेकिन सवाल ये नहीं कि बस्तियां क्यों जली, सवाल ये है कि बंदर के हाथ में माचिस किसने दी. बर माचिस देऊन पण ते पेटायला तयार नाही. दोन दिवस आता पेटेल, उद्या पेटेल, ह्या कोपऱ्यात पेटेल, त्या गावात पेटेल, काय पेटलं का? दारू गोळा शिवसेनेकडे, दारू गोळा शिवसेनेकडे, कसं काय पेटणार? पेटण्यासाठी अजून आतून आग असावी लागते, मंगटामध्ये धग असावी लागते. जी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मनात आणि मनगटात निर्माण केली त्याच्यामुळे हातात माचिस दिली, सर्व काही दिलं तरी काही पेटू शकलं नाही. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले, आपण टीव्हीला पाहिलं असेल. हा महाराष्ट्र आंड्या पांड्यांचा नाही, लेचा पेट्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे. मला गंमत वाटते, आताही भोंगा चालू आहे ना, कोणाला त्रास होतोय का? उलट लोक ऐकतायत, आजूबाजूला लोक आपलं ऐकतायत ना. गेले 15 वर्ष ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना नेमका आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्याचा त्रास का झाला हा प्रश्न आहे ना. पंधरा वर्ष अजिबात त्रास झाला नाही कोणाला. इतकी सरकार आली, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मग लाडके त्यांचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भोंग्याचा त्रास नाही. पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले आणि भोंग्याचा त्रास सुरू झाला. हा भोंग्याचा त्रास पोटातून सुरू झालाय, पोटदुखीतून सुरू झालेला आहे. पण काय चिंता करण्याचं कारण नाही. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं संपूर्ण सरकार हे करोनापासून पोटदुखीपर्यंत सगळ्या उपचारावरती आजारांवरती उपचार करायला सक्षम आहे. मगाशी मी येताना भारतीय जनता पक्षाचे पुढारी रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य ऐकत होतो, मला गंमत वाटली. या महाराष्ट्रात नक्की काय चाललंय?
हे दानवे म्हणतात, आपण ऐकलं का? मला माहित नाही. मला या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला पाहायचाय. कशाला जातीपातीमध्ये महाराष्ट्र फाडताय? हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे, ज्याने मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य अशा जाती पाती गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा असं सांगणारा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणतं विष पेरताय? तुम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवाय ना? लोक देतील ना, मग लोक निर्णय घेतील. तुम्ही कोण ठरवणार? महाराष्ट्राचा यापुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त शिवसेना ठरवणार. आणि आम्हाला काय सांगताय तुम्ही? या महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय. जेव्हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री कसा चालेल, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, माणसाचं कर्तृत्व महत्वाचं असतं, जात महत्वाची नाही, निष्ठा महत्वाच्या असतात. आणि तुम्हाला आता काय पाहिजे? ब्राह्मण मुख्यमंत्री पाहिजे. देवेंद्र फडणवीस होते, आज ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी. इथे जातीचा धर्माचा प्रश्न येतो कुठे? या महाराष्ट्राला मुसलमान मुख्यमंत्री सुद्धा बाळासाहेबांनी स्वीकारलेला आहे, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. या नवीन पिढीला माहीत नसेल, पण बाळासाहेबांचे ते एक लाडके मुख्यमंत्री होते, कर्तबगार मुख्यमंत्री होते, प्रशासनावर उत्तम पकड असलेले मुख्यमंत्री होते. आणि जेव्हा त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना लोकांनी प्रश्न विचारला की तुमचे उद्या सत्ता येणार आहे, तुम्हाला कसा मुख्यमंत्री हवा, बाळासाहेब म्हणाले, मला बॅरिस्टर अंतुलेंसारखा मुख्यमंत्री हवा, जागच्या जागी निर्णय घेणारा आणि लाल फितेशाही नोकरशाही यांची पर्वा न करणारा. या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचं आणि हे राजकारण तुम्ही जे आता सुरू केलेलं आहे, हे महाराष्ट्राला अंधारात आणि खड्ड्यात टाकणार आहे. भोंग्यांचं राजकारण तुम्ही आता सुरू केलं आहे, तुम्हाला त्रास होतोय, सगळ्यांना त्रास होत असेल. बाळासाहेबांच्या काही क्लिप्स आता दाखवतात. तुम्हाला कधी बाळासाहेब कळले? जिवंतपणे ज्यांनी बाळासाहेबांना यातना दिल्या, पाठीत खंजीर खुपसला, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतायत. बाळासाहेब ठाकरेंनी भोंग्यांच्या विरुद्ध नक्की आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरेंनी रस्त्यावरील नमाजाच्या संदर्भात आवाज उठवला. या देशात पहिले नेते, मला माहिती आहे, माननीय शिवसेना प्रमुखांबरोबर सलग 30 वर्ष जवळून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. बाळासाहेब भाषणात जाहीरपणे सांगत होते, माझी सत्ता येऊ द्या, महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरचे नमाज मी बंद करतो. आज मुंबई आणि महाराष्ट्रात रस्त्यावर नमाज होत नाही, इथे विसरले. सत्ता आल्याबरोबर शिवसेना प्रमुखांनी मुंबईतल्या सर्व त्या मौलवींना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, मातोश्रीवर बोलवलं, की मी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला वचन दिलेलं आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर रस्त्यावरचे नमाज मी बंद करीन. तुम्ही नमाज रस्त्यावरचे बंद करणार आहात की नाही सांगा. आणि तुम्हाला कोणत्या धर्माने परवानगी दिली आहे तुमच्या की रस्त्यावर नमाज पढा?
मुल्ला आणि मौलवी म्हणाले साहेब तुमचं बरोबर आहे, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, आम्हालाही रस्त्यावर नमाज पडून रस्ते अडवण्याची हौस नाही आहे, पण आमचा नाईलाज आहे. शुक्रवारच्या दिवशी नमाजाला प्रचंड गर्दी होते आणि आमच्या मशिदींची जागा फार कमी आहे. आमच्या मशिदी लहान लहान गल्लीमध्ये असतात, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर नमाज पडावा लागतो. बाळासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धर्माभिमानी होते पण धर्मांध नव्हते. मी काय करू, आमच्या मशिदीची जागा आम्हाला वाढवून द्या. बाळासाहेबांनी ताबडतोब तेव्हाचे आपले मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असलेले गोपीनाथ मुंडे जे उपमुख्यमंत्री होते त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की हे जे मुसलमान बांधव सांगतायत आपण त्यांचं ऐकून घ्या, आपल्याला रस्त्यावरील नमाज बंद करायच्यात आपलं वचन आहे, यांच्या मशिदीमध्ये आपण जागा कशी वाढवू शकतो. मुख्यमंत्री म्हणाले त्यांना FSI वाढवून द्यावा लागेल. तात्काळ बाळासाहेब म्हणाले तसं असेल आणि नमाज रस्त्यावरचे बंद होणार असतील तर मशिदींना FSI वाढवून द्या. ताबडतोब तो निर्णय झाला आणि मुंबईतल्या मशिदींना FSI वाढवून दिला, मशिदीची थोडी उंची वाढली आणि त्याच्यामुळे रस्त्यावरचे नमाज बंद केले. आपण जेव्हा समस्या निर्माण करता तेव्हा राजकीय नेत्याला आणि राजकारण्यांना त्याच्यावरचा उपाय आणि उपचार सुद्धा माहीत असला पाहिजे, जो बाळासाहेब ठाकरेंकडे होता. बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं अजान कोणत्या कुराणामध्ये सांगितलंय की भोंगे लावून तुम्ही अजान पडा, नाही हे मुस्लिम समाजही मान्य करतो. या जगामध्ये जेव्हा प्रथम अजान झाली तेव्हा लाऊडस्पीकर कुठे होता हे सगळे मान्य करतात, या गोष्टी नंतर आलेल्या आहेत. आजही अनेक बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यानंतर सुद्धा मग हे सगळं ते आलं ना, सुप्रीम कोर्टाचे आदेश आले, फक्त मशिदीवरती नाही तर जाहीर सभांवर सुद्धा लाऊडस्पीकरवरती बंधनं आली, दसरा मेळाव्यावरती बंधनं आली लाऊडस्पीकर. तुम्हाला माहिती असेल आमच्यावर खटले झाले शिवतीर्थावरच्या सभांवर. तेव्हा लाऊडस्पीकरचा नियम आजचा नाहीये, या महाशयांना आता जाग आली आहे, यांनी कदाचित कोणीतरी त्यांच्या पुढे आता कागद आणून दिला असेल. मंदिरावरती सुद्धा गेल्या 2 दिवसापासून हे जे काही चाललेलं आहे, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा आपल्या हिंदूंच्या मंदिरांना सुद्धा याचा फटका बसला. सकाळची काकड आरती, या काकड आरतीसाठी मंदिरामध्ये कमी लोकांना प्रवेश मिळतो, बाकी सगळे हजारो भाविक बाहेर असतात त्या काकड आरतीचा आस्वाद घेत आनंद घेत. काल आणि आज सुद्धा लाऊडस्पीकर बंद केल्यामुळे आपण सगळ्यांनी हजारो भाविक या काकड आरतीला मुकलेत, म्हणजे एका अर्थानं या भोंगे प्रकरणामध्ये ह्या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळलेला. हे काय आहे, हे कोणाचं राजकारण आहे, भारतीय जनता पक्ष हा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्वावरती वार करतोय, हिंदुत्वावरती हल्ले करतोय. महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं हे एक फार मोठं कारस्थान सध्या सुरू झालेलं आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून त्यांना औरंगजेबाची फार आठवण येते, अनेक भाषणातून ते औरंगजेबाचे दाखले देत असतात की औरंगजेब क्रूर होता, औरंगजेब अत्याचारी होता, औरंगजेबाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अमुक अमुक प्रकारचे अत्याचार केले. इतिहास आम्हाला नका शिकवू, या औरंगजेबाला गाडणारा महाराष्ट्राच आहे. पण तुम्हाला सांगतो औरंगजेबाचा जन्म कुठे झाला माहिती आहे का,
औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दोहान मध्ये। अरे हे तुम्ही सांगायला का विसरताय, ज्या औरंगजेबाचा अत्याचाराचा खुणा आपण घेऊन बसलेलो आहोत, औरंगजेब 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 जे चाललेला आहे तो औरंगजेब जन्माला आला गुजरात मध्ये, आणि त्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा महाराष्ट्रानं 25 वर्ष झुंजत ठेवलं, आणि याच महाराष्ट्रामध्ये त्याची आपण कबर खणली। तेव्हा त्या औरंगजेबाच्या आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टी तुम्ही इतिहास आम्हाला सांगू नका, तुम्ही तुमचा इतिहास सुधारा तिकडला। आमच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुमच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्माला आले हे लपवू नका। आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, महाराष्ट्र अजिबात फुटणार नाही, महाराष्ट्र अजिबात अस्थिर होणार नाही। फितुरूचा शाप मराठी माणसाला महाराष्ट्राला हिंदुत्वाला नक्की लागलेला आहे नक्कीच, पण त्यातून महाराष्ट्रानं धडा घेतलेला आहे, महाराष्ट्रानं शाणपण घेतलेलं आहे। त्या काळामध्ये औरंगजेबानं मराठ्यांना एक पत्र लिहिलं होतं, त्या पत्रात तो स्पष्ट म्हणतो की या महाराष्ट्रामधलं वातावरण असं आहे की इथे फितुरीचे पीकही उदंड पिकते, फक्त स्वाभिमान आणि निष्ठा नाही, इथे फितुरीचं पीक सुद्धा उदंड निघतं, धुईचं बीज फेकलं तर इथल्या खडकावर सुद्धा ते उगवेल, ते फोफावेल, आणि थोड्या थोड्या फायद्यासाठी फितुरी करण्यात इकडल्या काही लोकांचा हात कोणी धरणार नाही, याचीच प्रसिद्धी आज महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या बाबतीत आपल्याला येते आहे। शिवसेनेला संपवण्यासाठी, शिवसेनेला खतम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून, दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाकडून ज्या प्रकारच्या सुपाऱ्या आज दिल्या जात आहेत आणि स्वीकारल्या जात आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राविरुद्ध एक भयंकर कारस्थान सुरू आहे। आणि मला अभिमान आहे पुणेकरांचा, पुण्यातल्या शिवसैनिकांचा, त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या पायरीवर अशा औरंगाच्या पायरी दाखवली, हे महाराष्ट्रातलं पहिलं काम पुणेकरांनी केलं। ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याची मूर्तवेळ रोवली, त्याच पुण्यातल्या महापालिकेच्या पायरीवर आमच्या बहादर शिवसैनिकांनी आमची मनगट मेलेली नाहीत हे आपण दाखवून दिलं, आणि म्हणून मी ते आज खास आलो। कार्यक्रम अजून पुढे फार वाढला असता हरकत नाही, आपण काय घाबरतो काय, काय होणार, आपण काय जेलला घाबरतो का, अख्खं आयुष्य रस्त्यावर आणि जेलमध्ये गेलंय। 1992 दंगलीत 140 केसेस माझ्यावरती होत्या, हे धंदे आम्हाला सांगू नका, कोण आहे आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही करणार, स्वतः शेण खायचं आणि आमच्या तोंडाला वास घ्यायचा। एक विक्रांत घोटाळा बाहेर आला, विक्रांत INS विक्रांत, हे महाशय फार याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार, या तिरित सोमय्यानं काय त्याचं नाव, INS विक्रांत नावाचे आपले युद्ध नौका जे 1971 भारत बांगलादेश युद्धामध्ये ज्या युद्ध नौकेमुळे आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो
कराची आणि चितगाव बंदर बेचिराग करू शकलो समुद्रातून। त्या युद्ध नौकेचं जेव्हा निवृत्तीची वेळ आली, युद्ध नौका निवृत्त होते, ती योद्धा असते, तेव्हा असं ठरलं, सगळ्यांची भावना होती की युद्ध नौका आपण भंगारात काढता कामा नये, हा आपला स्वाभिमान आहे देशाचा, ही आपण वाचवायला पाहिजे, ह्याच्यावरती आपण एक म्युझियम तयार केलं पाहिजे, त्यासाठी किती पैसे लागतील, तर त्या सरकारने हात वर केले, सरकारला अशा कामात रस नसतो, 100 कोटी 125 कोटी इतका मोठ्या देशाला महाराष्ट्राला काही रक्कम फार मोठी नव्हती, नाही झालं। आम्ही स्वतः गेलो राष्ट्रपतीकडे, सगळे मुख्यमंत्र्यांना भेटलो, तेव्हा दुसरं सरकार होतं, त्यानंतर या महाशयाने आरोली ठोकली, जर सरकार पैसे देणार नसेल तर मी 140 कोटी रुपये गोळा करतो। मी म्हटलं बाबा मोठा माणूस आहे, व्यापाऱ्यांचा माणूस आहे, उद्योगपतींचा दलाल आहे, उद्योगपतीचा एजंट आहे, भडवा की तुडवा नक्की काय, ती वेळ लवकरच येईल। या महाशयांनी 600 डबे गोळा केले, मोठे मोठे तयार केले, आणि अख्ख्या मुंबईमध्ये पैसे गोळा करत सुटले, उद्योगपतीकडून पैसे, बिल्डरांकडून पैसे, आणि त्यांनी जाहीर केलं हे जमा झालेले कोट्यवधी रुपये मी राजभवनात जमा करीन आणि विक्रांतची नौका वाचवीन। पैसे जमा झाले, लोकांनी पैसे टाकले, 1000 रुपये टाकले विक्रांतच्या प्रेमापोटी, देशप्रेमापोटी। काही दिवसापरी माझ्या लक्षात आलं विक्रांत काय झालं, कधी कधी आपल्याला काही गोष्टी स्वप्नात आठवतात, आणि म्हणून मी राजभवनामध्ये चौकशी केली की विक्रांत वाचवण्यासाठी जे कोट्यवधी रुपये या माणसाने गोळा केले या 420 ने, ते आपल्याकडे मिळाले का? आता राजभवन ही कोणाची शाखा आहे? भारतीय जनता पक्षाची। सध्याचे राज्यपाल कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे नेते, आणि त्यांनी सुद्धा मला लेखी पत्र पाठवलं, आमच्याकडे असे पैसे जमा झालेले नाही आहेत। जर आमच्याकडे पैसे जमा झाले नाहीत, मग हे 50-60 कोटी रुपये विक्रांतच्या नावानं जमा केलेले गेले कुठे? ते याच्या खिशात गेले, याच्या घरात गेले, याच्या धंद्यात गेले। आता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, लोकांना सांगतो तुला अटक करीन, तुला अटक करीन, तुला अटक करीन, आणि गुन्हा दाखल होताच हे महाशय फरार झाले। अरे तू सच्चा होतास ना, तू फरार का झालास? तर सांगायचं तात्पर्य असं आहे, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, आप जेल में जाओगे, आम्हाला जेलमध्ये पाठवणार, याला जेलमध्ये पाठवणार, त्याला जे तुझ्या जेल का तुझ्या बापाच आहे? आज जेल आमच्यासाठी असतील, पण उद्या तिकडे तुम्हाला सुद्धा यावं लागणार आहे। या इडीबिडीच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही सगळं भोगायला तयार आहोत। माझी प्रॉपर्टी जप्त केली आहे। काय प्रॉपर्टी आहे? एक लहानसं घर आहे, आणि अलिबागला जे माझं जन्मगाव आहे तिथे 40 गुंठे जमीन फक्त, ईडीला तेवढंच काम आहे दिल्लीच्या। का? संजय राऊत आमच्या विरुद्ध बोलतो, संजय राऊतांनी महाराष्ट्रात आमचं सरकार येऊ दिलं नाही, संजय राऊत मोदींना प्रश्न विचारतो, संजय राऊत अमित शहांना प्रश्न विचारतो, संजय राऊत यांची पोलखोल करतो, म्हणून त्याचा आवाज बंद करा, याच्यावरती खोटे खटले दाखल करा, यांच्यावर उद्धव ठाकरेंची बदनामी करा, आदित्य ठाकरेंची बदनामी करा, महाराष्ट्राच्या मंत्रालयात तुरुंगात टाका। तुम्ही किती आमच्यावरती अशा प्रकारचे अन्याय करा, अत्याचार करा, हा महाराष्ट्र तुमच्या पुढे गुडघे टेकणार नाही, लक्षात घ्या। आणि शिवसेना तुम्हाला शरण जाणार नाही हे लक्षात घ्या। बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा असे अनेक प्रसंग पाहिले आणि पचवले, त्यात बाळासाहेब ठाकरेंची औलाद आहे शिवसेना।
तुमच्यापुढे झुकणार नाही. आणि म्हणून पुणेकरांसमोर एक फार मोठं आव्हान भविष्य काळामध्ये उभं राहिलेलं आहे. या हडपसरच्या गल्लीतली सभा ही आव्हान सभा आहे. समजा ही सभा लहान नाही आहे. भला भल्याने इतकी गर्दी जमावता येत नाही. पण सचिन भाऊ आदित्य आपण त्या पक्षाचं काम सुरू केलं इथे त्याचं सुद्धा एक फळ आहे. या महाराष्ट्र सरकार जे आपलं आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पहिल्या 5 टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आहे. आता ह्यासाठी आमच्या विरोधी पक्षानं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे पण भोंग्यावरती वेगळंच काय चालू आहे. महागाई किती आहे? कधी बोलतात महागाईवर? काय भाव आहे पेट्रोल डिझेल गॅस? भोंगे लावा आणि भोंग्यावरती हे पण सांगा किती महागाई आहे. बेरोजगारी किती आहे? शेकडो पोरं बेकार आहेत. लोकांनी आता नोकरी मागणं आणि नोकरी शोधणंही सोडलेलं आहे. कारण नोकऱ्याच नाही आहे. वर्षाला 5 कोटी रोजगार निर्माण करणारे मिस्टर मोदी कुठे आहेत? उलट आहे त्या नोकऱ्या सुद्धा गेल्या. या महाराष्ट्राचं भाग्य आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. योगी आदित्यनाथचं कौतुक करताय. नाही तर आमच्या सुद्धा मुळा मोठेमध्ये प्रेत वाहताना दिसले असती जी गंगेत दिसली. महाराष्ट्रावरती परिस्थिती आली नाही याचं कारण एकमेव म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व. ज्या गंगेची आपण आरती करतो, ज्या गंगेला आपण पवित्र मानतो, ज्या काशीमध्ये आपण पाप शालण्यासाठी जातो, ती गंगा 3 महिने फक्त प्रेताने वाहत होती. खच्च भरलेला प्रेताने वाहत होती. किनाऱ्यावर प्रेत लागत होती. महाराष्ट्रामध्ये चित्र तुम्हाला दिसलं नाही याचं कारण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व. आणि तुम्ही तर उद्धव ठाकरेंना बदनाम करता, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करता. स्वतःकडून सगळे प्रयत्न ठकले तर भाड्याची माणसं घेता. त्या भाड्याच्या माणसावर भगवे शाल टाकून त्या भगव्याचा अपमान करता. या सगळ्याचा हिशोब द्यावा लागेल. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातून नामशेष होईल अशा प्रकारची चीड लोकांच्या मनामध्ये आहे. आपण सगळ्यांनी अत्यंत सावधपणे काम केलं पाहिजे, जागरूकपणे काम केलं पाहिजे. प्रचंड लुटमार अनेक महानगरपालिकातून केली. पुण्यामध्ये काय कमी लुटलं? पिंपरी चिंचवड कमी लुटला? नागपूरच्या महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस फक्त दरोडेच दरोडे पडतायत आणि आम्हाला सांगतायत मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढू. अरे 50 वर्ष मराठी माणसानं मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा खाली उतरवला नाही याच्यातच सगळं आलं ना. पण आता फक्त मुंबई ठाणे नाही, आता पुणे, आता पुणे तिथे काय उणे? अब चंपाकली की बात छोड़ दो. चंपाकली मुरझाई है. अभी चंपा को कोल्हापुर में भी जगह नहीं है. कोल्हापुर भी हार गए. आता पुणेकर, आता पुणेकर चंपी करणार आहेत. सोडून द्या, आपल्याला त्यात पडायचं ना. आपण आपलं पाहू, आपली हत्तीची चाल. कोण काय बोलते, कोण काय भुंकते, यात पडायचं नाही.
आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वाघ आहोत सगळे. आपण वाघासारखं जगू. कोणी शेपटावर पाय ठेवला तर सोडणार नाही आणि समोर आला तर फरशा पाडू. आजच्या सभेचं आयोजन आणि नियोजन हे त्यासाठीच आहे. पुण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सावधपणे पावलं टाकू. समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय यात महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे, यात तरुण वर्ग मोठ्या संख्येने आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे विचारतात ना, मग समोर कोणाची शिवसेना आहे? हीच शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. तरुणांपासून अबाल वृद्धापर्यंत महिला वर्ग, रणरागिणी ज्यांना आम्ही रणरागिणी म्हणतो त्यासमोर आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं, सहकार्यानं, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुण्याच्या महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकावायचा आहे. शिवसेनेशिवाय सरकार येणार नाही, सत्ता येणार नाही. सत्ता शिवसेनेचीच येईल असं म्हणा, काही कठीण नाहीये, काही कठीण नाही. आत्मविश्वास पाहिजे फक्त, बस. तुम्हाला वाटलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, आपला मुख्यमंत्री होईल? मलाही वाटत नव्हतं आधी. पण आत्मविश्वास जो बाळासाहेबांनी दिला आमच्या मनामध्ये, जर तुमच्या मनामध्ये पाप नसेल तर तुम्ही मागे हटायचं नाही. ज्या माझ्या नेत्याचा अपमान जर कोणी करत असेल, मी पाहत होतो त्या काळामध्ये, दिलेला शब्द फिरवला जातोय. शिवसेनेला आणि शिवसेना पक्ष प्रमुखांना खोटं ठरवलं जात आहे. अशा वेळेला कोणीतरी ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं. आणि तुमच्या शिवाय हे राज्य आम्ही ताब्यात घेऊ एवढी आमच्या मनगटामध्ये आणि मनामध्ये हिंमत आहे, जिद्द आहे, सांगण्याची गरज त्या काळामध्ये होती. मी फक्त तेवढंच केलं आणि वातावरण बदलत गेलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अशा प्रकारची जिद्द पाहिजे, जिगर पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आजही या देशाला प्रिय यासाठी आहेत की मुंबईत बसून त्यांनी त्या काळामध्ये अमरनाथ यात्रेकरून वर जो का हल्ला झाला अतिरेक्यांचा, माझ्या एका जरी हिंदूला धक्का बसला, लागला केसाला तिकडे काश्मीरमध्ये, तर हजला जाणार एकही विमान उडू देणार नाही, हे इथे बाळासाहेब बोल. आणि हे अयोध्येत गेले आणि पळून गेले सगळे. आम्ही नाही बाबरी पाडली, आम्ही नाही बाबरी पाडली. आणि आता म्हणतात आम्ही पाडली, आम्ही पाडली, आम्ही पाडली. हा अयोध्येत बाबरी पाडण्याचं काम शिवसैनिकांनी केलं. पुरावे आहेत. सीबीआयचे आरोपपत्र जर आपण पाहिलं तर पहिल्या 35 आरोपींमध्ये 12 शिवसैनिक आहेत. 12 शिवसैनिक आहेत सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये. मी स्वतः 6 वेळा सीबीआय समोर साक्ष देऊन आलेला माणूस आहे. लखनौला मी स्वतः 6 वेळा साक्ष दिली आहे. तिथे अक्षरशः शिवसैनिकांचा महासागर उसळला होता, पण तो महासागर तेव्हा हिंदू म्हणून उसळला होता, एवढंच आम्ही सांगतो. आम्ही तेव्हा असं म्हटलो नाही की हा त्या पक्षाचा, तो त्या संघटनेचा, आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्हाला हा आकलंक दूर करायचा आहे. हे आता सांगतात आम्ही पाळ, तेव्हा पळून गेला. तेव्हा एकमेव बाळासाहेब ठाकरे होते, ते म्हणाले होय जर ते बाबरी पाडण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट. आता सगळा डुप्लिकेट जमाना आहे. असो, आपण मोठ्या संख्येने इथे आलात, विचार ऐकले सगळ्यांचे, पण नुसतं जाऊन आता बसू नका. पुढल्या 2-3-4 महिन्यामध्ये निवडणुका समोर आलेल्या आहेत. या व्यासपीठ सुद्धा सभेइतकंच गच्च भरलेलं आहे.
व्यासपीठावरच्या लोकांना सुद्धा थोडंसं आपल्याला आता हलवत ठेवलं पाहिजे, समोरून हलून चालणार नाही. आणि अशा तऱ्हेनं आपण सगळ्यांनी एकजुटीनं या पुण्यावर बाळासाहेबांचं स्वप्न होतं भगवा फडकवण्याचं, ते आपण पूर्ण करू. आपण शपथ घेऊ, होय बाळासाहेब आम्ही तुमच्याच शिवसैनिक आहोत, आणि शिवसेनेचा भगवा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय आम्हाला स्वस्थता लाभणार नाही, इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.